नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबेदारण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची नवी युनियनची झाली स्थापना. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक नवी मुंबई संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन मध्ये मोरबेदारण विभागातील सर्व कर्मचारी सभासद झाले आहे. त्यामुळे मोरबेदारण या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या अडीअडचणी समस्या आता लवकरच दूर होतील असा विश्वास कामगार नेते रवींद्र सावंत यांनी कामगारांसोबत चर्चा करताना व्यक्त केला आहे. मोरबेदारण विभागातील कामगारांच्या समस्या भरपूर आहेत, मात्र कोणत आमच्या समस्यांकडे लक्ष देत नव्हते. मात्र आता महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या रूपाने आम्हाला नवीन संघटना मिळाली असून आता आमच्या समस्या लवकरच सुटतील अशी आशा असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे. बरं, आज या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका मोरबे धरण या धरणावर जवळजवळ गेली 20 ते 25 वर्ष आम्ही काम करतो. 2019-11-12 सन इसवीसन 2019-11-12 या ठिकाणी आम्हा नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही कायमस्वरूपी कामावर लागल्यानंतर आत्तापर्यंत ह्या मोरबे प्रकल्पावर काम करत असताना अनेक प्रकारच्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागत होतं. आमच्या या ठिकाणी त्या सोयीसुविधा व्यवस्थितरित्या मिळत नव्हत्या. जवळजवळ 50 ते 51 कामगार कर्मचारी आम्ही या ठिकाणी काम करतोय. आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही युनियनचे सदस्य जाणून नव्हतो, परंतु आम्हाला या ठिकाणी खरोखर असं वाटतंय की आम्हाला कुठंतरी एक युनियनच्या संघटना असावी, कारण जेणेकरून आमचे प्रश्न जे प्रलंबित आहेत आणि वर्षापासूनचे जे म्हणजे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटावी, आमच्या कामगारांच्या अडचणींना कुठेतरी न्याय मिळावा. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही नवी मुंबई महानगरपालिका येथील महाराष्ट्र कर्मचारी युनियन संघटनाचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्रजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी मोरबे प्रकल्पग्रस्त 58 कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या युनियनचे आम्ही या ठिकाणी सभासद होत आहोत की जेणेकरून आमचे प्रलंबित प्रश्न आहेत काय अडचणी आहेत आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्या खरोखर सुटतील. आणि या अपेक्षेनं या भावनेनं आम्ही सन्माननीय रवींद्रजी सावंत साहेब यांच्या युनियनचे आज आम्ही या ठिकाणी सदस्य होत आहोत. आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे की आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न चांगल्या तऱ्हेनं सावंत साहेब हाताळतील आणि आम्हाला योग्य प्रकारे न्याय मिळून देतील अशी आम्ही अपेक्षा करतो. एवढंच मी या ठिकाणी आमच्या सर्व कामगारांच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो. या ठिकाणी सावंतसाहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. सरांनी आम्हाला काही गोष्टी समजावून सांगितल्या, संघटना म्हणजे काय असते आणि कामगारांचे काही प्रलंबित प्रश्न असतात ते हाताळण्यासाठी कोणातरी प्रतिनिधीची गरज असते आणि मोरब्याचे जे काही प्रलंबित विषय आहेत ते विषय कुठेतरी पुढे जावं यासाठी आम्हाला संघटनेची गरज होती. आणि आता भोसलेंनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. गेले 58 कामगार आम्ही 25 ते 30 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केलं आणि त्याच्यामध्ये अजून काही त्रुटी आहेत. बरेचसे कामगारांचे काही निवृत्तीचे सेवानिवृत्तीचे विषय आहेत, काही डेथ झालेले आहेत, त्यांच्या वारसांना नोकरी किंवा अजून इतर काही प्रश्न आहेत, हे प्रश्न कुठेतरी मार्गी लागावे यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून निश्चित पुढे जाऊ. आणि सावंत सर आम्हाला नक्की काहीतरी याच्यामध्ये पॉझिटिव्ह असे आमच्या समोर काहीतरी सादर करतील ही आशा आहे. या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून निश्चित आमचे प्रश्न कुठंतरी पुढे जावा या आशेने आम्ही काम करत आहोत. आम्ही सगळे सभासद काही थोडे दिवसामध्ये आम्ही आपले संघटनेचे काही लोक तयार होणार आहे, संघटनेचे प्रतिनिधी आमच्या पावत्या फाडून आम्ही एक अधिकृत सभासद होऊन आणि काम पुढे चालणार आहे. एवढं बोलून या ठिकाणी पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने आमच्या कामगारांच्या वतीने सरांना शुभेच्छा देऊ आणि धन्यवाद.